आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज संध्याकाळी 4:30 एअर अँब्युलन्सनं त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आज दिल्लीत जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहणार आहेत. लालू यादव सध्या पटण्यातील पारस रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पटण्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लालू यादव यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला आणलं जाणार आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदी, गांधी परिवार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली आहे.